नमस्कार, मी सृष्टी गीते. स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. कलाकारांचा अभिमान आणि पुण्याची ओळख असणाऱ्या बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकासाचा प्रश्न हा सध्या चर्चेत आहे. पुण्याचीच ओळख नाही तर संपूर्ण जगभरातील कलाकारांचं लाडकं नाट्यगृह म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. मराठी माणसांनी ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केलं त्या बालगंधर्व आणि पु ल देशपांडे यांच्या नावाशी निगडीत हे नाट्यगृह आहे. पुलाच्या पुढाकाराने 1962 खुद्द बालगंधर्वांच्या हस्ते या नाट्यगृहाची पायाभरणी झाली होती. मात्र आता या ठिकाणी नवीन वास्तू उभारण्यावरून चांगलेच राजकारण तापले. यावर अभिनेता कलाकार विजय पटवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. बालगंधर्व हे आमचं खरं तर सगळ्यांच बाहेर घर आहे किंवा आमचं श्रद्धास्थान आहे, आणि ते श्रद्धास्थान पाडण्याचा आता घाट घालण्यात आलेला आहे. तो घाट का घालण्यात आलेला आहे आम्हाला अजिबात कळलेलं नाही, कारण आत्ता जे बालगंधर्व आहे ते अत्यंत सुस्थितीत आहे. अगदी किरकोळ डागडुजी केली, काही ठिकाणी दुरावस्था आहे तिची व्यवस्थित केलं तर बालगंधर्व पूर्वीसारखंच रुबाबात दिमाखात उभं राहील. तर हे आता परत पाडण्याची गरजच नाही आहे. आणि हे पाडून तिथं अजून 3 नाट्यगृह बांधणार आहेत एकाच वेळेला. एकाच वेळेला 3 नाट्यगृहांमध्ये 3 नाटकं, हा हे स्वप्न चांगलं आहे, पण ती स्वप्न किती पूर्ण होतील ह्याची खरं तर शंका आहे. कारण एकाच वेळेला 3 नाटकं पूर्ण होणार नाहीत आणि नाट्य व्यवसायावरती त्याचा परिणाम होईल नक्कीच. नंतर हे नाट्यगृह पु ल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलं गेलेलं आहे, आणि प्रत्येक शहरामध्ये जेव्हा नवीन नाट्यगृह बांधलं जातं त्यावेळेला बालगंधर्वचा पूर्ण अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणेच एक नवीन नाट्यगृह बांधलं जातं. म्हणजे हे जिथे शिकता येतं की नाट्यगृह कसं बांधायचं आहे ते, आणि तेच तुम्ही पाडताय का पाडणार त्याचं त्या बॅकस्टेज लोकांना गाडी, नाटकाची गाडी स्टेजपाशी येते आणि सगळा सेट कुठलाही जीना चढ उतर न करता सहजपणे सेट उतरवता येतो आणि स्टेजवरती जातो सेट. कलाकारांसाठी मेकअप रूम अत्यंत व्यवस्थित आहेत, ज्या मागच्या बाजूला लगेचच आहे. कलाकारांची पण धावपळ होत नाही, ध्वनी व्यवस्था व्यवस्थित आहे, प्रकाश योजना व्यवस्थित आहे, सगळंच व्यवस्थित आहे. कारण पु ल देशपांडेंनी व्यवस्थित डोकं लावून ते थिएटर बांधलेलं आहे, खरं व्यवस्थित उत्तम थिएटर उभं केलेलं आहे. मग हे का पाडायचं आहे, हे पाडून उपयोग नाही आहे. इथं थोडीशी डागडुजी करा, अत्यंत उत्तम होईल नाटक आणि अत्यंत उत्तम होईल थिएटर. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या रंगमंदिराचं उद्घाटन झालं तेव्हा पुलंनी बसवलेला उद्घाटन सोहळा आजही जुन्या जाणत्या पुणेकर रसिकांच्या स्मरणात आहे. तेव्हाच्या काळात मानाने अतिशय आधुनिक, भव्य, वार्तानुकूलित आणि सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे हे नाट्यगृह अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरलं. आता जवळपास 54 वर्षांनी या नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आलाय. अखिल भारतीय नाट्य परिषद आणि बालगंधर्व रंगमंदिर बचाव कृती समितीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर पाडू नका आणि मनपा प्रशासनाला जागृत करण्यासाठी रंगकर्मी आणि रंगधर्मी यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. माझं नाव बाबू नाईक, एक सर्वसामान्य पुणेकर सुद्धा या बालगंधर्वशी खूपच त्यांचे ऋणानुबंध हा ऐतिहासिक टेवा आहे, आणि प्रत्येक पुणेकरांनी एकदा तरी या ठिकाणी मला वाटतं नाटक पाहिलं असेल असा कुठलाही पुणेकर नाही जो या ठिकाणी येऊन गेलेला नाही. आज बालगंधर्व रंगमंदिर हे शान आहे आपल्या आशिया खंडात, असं सर थिएटर नाही आहे. आणि मला वाटतं की एक नागरिक म्हणून पण मी सांगू इच्छितो की हे बालगंधर्व पाडू नये. जे काही 100 कोटी रुपये मला वर्तमानपत्रात मी वाचलं होतं, जो काही निधी असेल तो इतर तुम्ही आहे ते कुठल्याही आर्किटेक्टला बोलवा, याचं स्ट्रक्चरल करून घ्या ऑडिट. कुठेही हे लगेच पाडणार नाही आहे, अगदी अजून 50 वर्ष मला वाटतं पडू शकत नाही. थोडंफार काय डागडुईचे प्रश्न असेल, स्वच्छतेचे प्रश्न असेल, ते जरूर सोडवायचे आहेत. आणि त्यासाठी मला वाटतं मी प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की हे बालगंधर्व पुणेकरांचं आमचं सर्वांचं मंदिर आहे, ते पाडू नये ही विनंती. एकूणच बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करावा की ही वास्तू आहे तशी डागडुजी करून प्रेक्षकांसाठी पुन्हा खुली करावी, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.